将呀。भाऊरावांची अंत्यविधी होईपर्यंत सायंकाळ सरली होती. त्यांचा संपूर्ण गोतवाळा, समर्थक, हितचिंतक, मित्रपरिवार, अनेक दिग्गज राजकारणी, व्यापारी आणि हजारोंच्या संख्येने त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेली जनता त्यांचे मोठेपण आणि लोकप्रियता कथन करत होती. सारे सोपस्कार उरकून आम्ही सारे गेस्ट हाऊसवर जमा झालो. भाऊरावांच्या हत्येची कारणीमीमांसा होणे खूप गरजेचे होते. त्यातून पुढे काय करायचे याची दिशा ठरणार होती. गोनोजीने 5 ग्लास सोबत नेहमीचा शेवचिवडा आणून बैठकीत ठेवला. शाळीग्रामने 5 पेग भरले. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक धावपळीनंतर पहिल्या घोटानंतर जीवाला हायसे वाटले. कोणी केलं असेल, मुळात कसं केलं असेल, विचार करून डोकं दुखायला लागलं. संगारे सकाळपासून हाच विचार करीत असल्यागत म्हणाला, मागे असंच काहीसं साहेबराव प्रकरणात घडलं. शाळीग्रामने नको ती शंका उपस्थित केली. तो तर निव्वळ अपघात होता, सारं काही स्पष्ट होतं. त्यात जळालेले मृतदेह. मी स्पष्टीकरण देत विषय खोडला. ना जखम, ना वार, ना कोणतेही हत्यार, ना सांडलेले रक्त. नक्की काय घडलं असेल? संगारे पुन्हा भाऊरावांच्या दिशेने वळला. मला वाटतं करणी, जादूटोना, काळी शक्ती असं असू शकतं. साहेबरावाच्या वेळी कदाचित असंच काही झालं असेल. शाळीग्रामने पुन्हा जुन्या जखमा चिवळल्या. भाऊराव गेले, त्यांच्या जागी आता कोण निवडणूक लढणार? गुणाजी पक्का मुरब्बी माणूस, नेमक्या विषयाला त्याने हात घातला. सारेच आता विचार करू लागले. शिवराम भाऊरावांचा थोरला, नाहीतर जयराम धाकला मुलगा. संगारेने आपलं मत व्यक्त केलं. त्यांना ह्यात रस नाही, दोघेही शहरात जायच्या विचारात आहेत. निवडणुकीच्या कोणत्याही कामात ते नव्हते. महादेवने आपले पत्ते उघडे केले. मग भाऊरावाच्या पक्षातील किंवा इतर कुणी जिल्ह्यातला प्रतिस्पर्धी? मी प्रश्न केला. खूप होते, पण अर्ध्यापेक्षा जास्त साहेबराव हत्याकांडात मरण पावले. संगारेने माहिती दिली. जयंता सेठ, तुम्ही विचार केलात तर आम्ही भाऊरावांच्या वरच्या नेते मंडळीकडे काही जमवतो. शाळीग्राम म्हणाला, शेळपी अध्यक्षाचे पद खूप महत्वाचे आहे. भाऊराव आपले होते, नवीन कोण येईल आपला होईल की नाही माहीत नाही. इथून आणखी प्रगती करायची असेल तर आपल्यातला कोणी किंवा आपल्या मर्जीतला उमेदवार असणे पथ्यावर पडेल. माझा खरंच रस नाही, पण पाठिंबा आणि लागणारा पैसा पुरवायची तयारी आहे, मी सांगून मोकळा झालो. भाऊरावांची झालेली हत्या पाहून माझी तर बिलकुलही इच्छा नाही. शाळीग्रामनेही आपले नाव बाद केले. काही प्रसंगी पैशासाठी बेईमानी करीत असलो तरी माझी पोलिसी नोकरी मला खूप प्रिय आहे. संगारेच्या उत्तराने माझ्या सकट सारेच चकित झाले. महादेवची इच्छा नसेल आणि तुम्हा सर्वांची सोबत असेल तरच मी निवडणूक लढवायला तयार आहे. गुणाजींच्या डोळ्यात सत्तेची लालसा होती. कदाचित साहेबरावासोबत इतके वर्ष राहून त्याचे वैभव दरारा पाहून त्यालाही त्याच्यासारखे एक दिवस व्हावे असे कधी वाटले असेल? काका, कशाला जीवावर उदार व्हायला आहेस? रग्गड पैसा आहे खायला, कोणी बी नाही. भाऊरावांची मौत पाहिली आहेस ना? महादेवने काकाच्या जीवाची काळजी करत त्याला अटकाव केला. मला वाटतं महादेव बरोबर बोलत आहे. भाऊरावांच्या हत्येनंतर स्वतःहून आपला जीव धोक्यात घालण्यात काहीच अर्थ नाही. मी महादेवला दुजोरा देत म्हटलं. गुणाजीने मान डोलावली, पण कदाचित त्याच्या डोक्यात काही वेगळं गणित सुरू होतं. भाऊरावाच्या खुन्याला पकडायचे तर गेस्ट हाऊसवर आलेल्या माणसाचा शोध घेणं आवश्यक आहे. मी उद्यापासूनच कामाला लागतो. संगारेला काहीतरी आशीची किरण दिसू लागली. तुर्तात जे होईल ते पाहण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं. मैफिल संपवून सारे आपल्या घरी चालले गेले. पुढचे 2-3 दिवस सारेच आपल्या कामात व्यस्त होते. महादेवला मी बायंग्याच्या बळीचा बंदोबस्त करण्यास पाठवले. अमावस्या जवळच होती. काही घटना आमच्या अनुमानानुसार घडत होत्या. शिवराम व जयरामने उमेदवारी लढवण्यास स्पष्ट नकार दिला. पक्षातून काहींनी तयारी दाखवली, पण कुणाचे वशिल्याने वजन कमी पडत होते तर कुणाचे पैशाचे. छेडपी निवडणुकीत कोणीच उमेदवार ठरत नव्हता. अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, पण साऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी तो मागेही घेतला. त्यांनाही भाऊरावासारखीच गत होईल अशी धमकी भेटली होती. भाऊरावांना सोडले नाही तर आपण किस झाड की पत्ती म्हणत सारेच घाबरले होते. साऱ्या बित्तम बातम्या संगारे शाळीग्राम पुरवत होते.
अशात ज्याची मला भीती होती ती गोष्ट घडली. गुणाजीने उमेदवारी अर्ज भरला अशी बातमी घेऊन पोलीस पाटील आणि शाळीग्राम गेस्ट हाऊसला आले. महादेव शहरात नव्हता. बातमी मिळताच मी गणोजीला गेस्ट हाऊसवरचा गडी गुणाजीला बोलवण्यासाठी पाठवले. दरम्यान सुकुमार पांडे कारखान्यात नव्यानेच कामाला लागलेला क्लार्क गेस्ट हाऊसवर दाखल झाला. शेटजी, थोडं बोलायचं होतं, पांडे प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. मी होकारार्थी मान हलवली. मॅनेजर साहेब गेले 2 दिवस नाहीयेत, सर्व महत्वाची कामे खोळंबून आहेत, पांडे बोलत होता. राजाराम 2 दिवस आला नव्हता, मलाही त्याने कळवलं नव्हतं, पहिल्यांदाच असं घडत होतं. ठीक आहे, उद्या मी येऊन पाहतो. उद्या राजारामच्या घरी जाऊन पाहू या विचारानं मी म्हणालो. पांडे निघून गेला. शेडपी निवडणुकांचं नक्की काय होणार कळत नाही आहे, शाळीग्राम पेक भरत म्हणाला. मला जास्त चिंता गुणाजीची आहे. भाऊरावाची काय दशा झाली माहीत असूनही त्याने उमेदवारी अर्ज भरला, मी काळजीने म्हणालो. संगारे कोणत्या तरी विचारात मग्न होता. त्या धमकी देणाऱ्या माणसाचा काही सुगावा लागला का? शाळीग्रामने संगारेकडे पाहत विचारलं. आपण त्याला पाहिलं या अनुमानावर आमच्या चित्रकाराने जवळपास मिळते जुळते चित्र काढले. त्याच्या मदतीने त्याचा कसून तपास सुरू आहे, पण अजून काही स्थांग पत्ता नाही, संगारे हताशपणे म्हणाला. गणोजी आमचा गडी निरोप घेऊन आला होता. कधीपर्यंत येतो म्हणाले गुणाजी? मी गणोजीला प्रश्न केला. मालक आज जमायचं नाही म्हणाले, उद्या सकाळच्याला कारखान्यात येऊन भेटतो म्हणाले. गणोजीने उत्तर दिले आणि अजून काही सांगायचे असल्यासारखा तिथेच उभा राहिला. मालक, ते त्या रात्री. गणोजी चाचरत काही बोलू पाहत होता. अरे बोल स्पष्ट, काय झालं, कोणत्या रात्री? मी आवाज चढवत विचारला. मालक, त्या रात्री तो माणूस आला नव्हता का तुम्हाला भेटाया? तुम्ही सार धावत त्याला बघाया बाहेर आलते. गणोजी धमकी देणाऱ्या माणसाविषयी काही सांगू पाहत होता. अरे बोल लवकर, काय झालं त्या माणसाचं? संगारेची उत्कंठा वाढली होती. त्याला मी गुणाजीच्या वाड्यावर जाताना पाहिलं. मी निरोप देऊन बाहेर यायला आणि तो आत जायला एकच घाट पडली, गणोजीने सांगून श्वास घेतला. हे ऐकताच आम्ही तिघांनी उरलेला पेक एका घोटात संपविला. तिघे तडक उठलो. बाहेर आवारात उभ्या असलेल्या संगारेच्या पोलिसी जीपमध्ये घाईघाईत बसलो. संगारेने वेगात जीप गुणाजींच्या वाड्याच्या दिशेने घेतली. बाहेर त्याची माणसं कुणाला तरी शोधत असल्यागत उभी होती. गुणाजी बाहेरच्या सोप्यात उभा होता. आम्हा तिघांना पाहताच त्याला पुन्हा आवेश चढला. सोडणार नाही माधर पटाला, मला या गुणाजीला समोर धमकी देऊन जातो. घडलेला प्रसंग गुणाजी सांगत होता. आज जाऊन शांतपणे बोलूया, मी थंडपणे म्हणालो. आम्ही सारे बैठकीच्या खोलीत शिरलो. गुणाजीने आत असलेल्या त्या माणसांना बाहेर जाण्याची खूण केली. काय झालं नीट सविस्तर सांग, संगारे म्हणाला. तुमचा निरोप देऊन गुणाजी गेला. मागोमाग भेटायला कुणी आलाय म्हणत माझा माणूस सांगत आला. उमेदवाराने निदान निवडणुकीच्या काळात सर्वांना भेटावं म्हणून आत पाठव म्हटलं, तर एक साधा सुद्धा माणूस आत आला. काय काम? मी प्रेमाने विचारलं. तुम्ही अर्ज मागे घ्या, नाहीतर भाऊरावांसारखी गत होईल, असं म्हणाला. ऐकताच माझं टाळकं खसकलं. तुला जागेवरच जित्ता गाडतो म्हणत मी फक्त कपाटात ठेवलेलं हत्यार काढायला मागे वळलो, तेवढ्यात गडी हवेत विरल्यासारखा गायब झाला. बाहेर पळाला असेल समजून धावत बाहेर आलो, पण कोणीबी त्याला जाताना पाहिलं नाही. खूप वेळ सर्व माणसं त्याला शोधत आहेत, पण त्याचा पत्ता नाही, गुणाजीचं सांगून झालं होतं. इथूनही सटकला म्हणत संगारेने चिडून शिवी हाणली. तुला महादेव आणि मी सुद्धा उमेदवारी भरायला नको सांगितलं होतं, तरी तू न ऐकता आमच्यापैकी कोणालाही न सांगता अर्ज भरलास. शिवाय महादेवही इथे नाही, मी रागात म्हटलो. उद्या सकाळी आधी जाऊन अर्ज मागे घ्यायचा, मी समजवण्याच्या सुरात म्हटलं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही, गुणाजीने त्या माणसाला दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता त्याच्या जीवाला धोका संभवतो, शाळीग्राम म्हणाला. मला वाटतं फक्त आजची रात्र धोका आहे. उद्या सकाळी गुणाजीने नाव मागे घेताच त्याला खबर लागेल, मग गुणाजीला कोणताही धोका नाही, मी म्हणालो. गुणाजी कितीही मुरब्बी आणि धाडसी असला तरी आता थोडा घाबरलेला होता. संगारेने गुणाजीच्या माणसांना पाठवून जवळच्या चौकीतून हत्यारबंद हवालदार बोलावून घेतले. गुणाजीने त्याच्या सर्व माणसांना हत्यार घेऊन पहारा करण्यास सांगितलं. आम्ही तिघांनी गुणाजीच्या बैठकीत आजची रात्र थांबायचे ठरवले. संगारेने कधीही न वापरलेले आपले पिस्तूल व्यवस्थित तपासून घेतले. सुदैवाने त्यात गोळ्या होत्या. कपाटातून गुणाजीने 2-3 तळपत्या तलवारी काढल्या.
बाजूला एका टेबलावर हाताला पटकन लागतील अशा ठेवल्या. या सर्वांचा काहीच फायदा होणार नाही हे मला पक्के ठाऊक होते, कारण सामना जीवित ज्ञात शक्तीशी नव्हता तर जीवनापलीकडे गेलेल्या अज्ञात शक्तीशी होता. कुणाजीने चुकीच्या ठिकाणी वैर ओढवून घेतले होते. मध्यरात्र उलटून गेली होती. बराच वेळ जागल्याने डोळे पेंगत होते, तरीही सारे ओढून ताणून जागण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री 3 सुमारास कुणाजी लघुशंकेला बैठकीला लागून बांधलेल्या मोरीत गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही, म्हणून शाळीग्राम पाहायला गेला. आत जाताच त्याने मोठ्याने किंकाळी फोडली. तसे आम्ही सारे धावत बाहेर गेलो. बाहेर पहाऱ्याला बसलेली सारी माणसे, हत्यारबंद हवालदार सारेच धावत आत आले. गुणाजी मरून पडला होता. भाऊरावांसारखीच मौत त्याला आली होती. मी, सांगारे आणि शाळीग्राम सुन्नपणे त्याच्या आकसून गेलेल्या देहाकडे, आवसून पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत उभे होतो. आमच्या गटातील एक गडी आम्हाला सोडून गेला होता. साहेबरावाच्या विजयात गुणाजीचा सिंहाचा वाटा होता. महादेव बायंग्याच्या बळींची व्यवस्था करण्यासाठी बाहेर गेला होता. आतासारखी तेव्हा संपर्काची साधने विकसित झाली नव्हती, त्यामुळे या सर्वांची त्याला खबरच नव्हती. गुणाजीचे सर्व अंत्यविधी आम्ही मित्रांनीच पार पाडले. या अज्ञात दुष्टशक्तीचा नाश करण्यासाठी माझ्याकडे एकच अस्त्र होते, बायंग्या. शेवटी अमावस्येचा दिवस उगवला. माझे 2 जीवलग मित्र एका पाठोपाठ क्रूरपणे मारले गेले होते. त्यांचा सूड उगवण्याचे ठरवून मी शिरगावच्या दिशेने रवाना झालो. इथे सातारला गुणाजींच्या खुनानंतर पोलीस पाटील संगारेंनी त्या धमकी देणाऱ्या माणसाचा तपास अधिक तीव्र केला. आजूबाजूच्या गावातील चौक्या, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्या माणसाची रेखाकृती तपासासाठी पाठवले. शिरगावला पोहोचता पोहोचता मला सायंकाळ झाली. महादेव सावज घेऊन बंगल्यावर पोहोचला होता. बायंग्याचा विधी संपेपर्यंत मी त्याला गुणाजीबद्दल सांगायचे नाही असं ठरवून आलो होतो. बेगाजी सुद्धा जेवण रांधण्यास बंगल्यात हजर होता. चेहऱ्यावरचे भाव सामान्य ठेवत मी महादेवशी जुजबी बोलत होतो. आता त्याने बायंग्याला लागणारे बळी बाहेरील राज्यातून मिळवण्यास सुरुवात केली होती. रात्र झाली तसे भिकाजीला मी परत पाठवून दिले. मी व महादेवने मिळून आवाहन विधीची तयारी केली. मध्यरात्र होताच बंगल्याच्या मागील आवारातील शेडमध्ये आम्ही सारी मांडामांड केली. बळीसाठी आणलेल्या मुलीला जेवणातून गुंगीचे औषध दिले गेले होते, त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. महादेवने हे सारे बंद करायला हवं अशी कैक वेळा मला विनंती केली. मी पण त्याला हे बंद करण्याचा कोणताही मार्ग मला बारकूबाबाने सांगितला नाही. हे बंद केल्याने आपल्या संपत्ती, वैभवाचा विनाश आणि मृत्यू हे मात्र अटळ आहे, हेच उत्तर त्याला प्रत्येक वेळी दिलं. तसंही बायंग्याची आता मला खूप गरज होती, कारण समोर एक त्याच्यासारखीच विनाशकारी अज्ञात शक्ती उभी होती. नेहमीप्रमाणे पिठाची 3 पांढरी रिंगणं काढून त्यातल्या एकात काळ्या अबीरबुक्क्याचे पंचकोन काढले, दुसऱ्यात लाल कुंकवाचे छोटे रिंगण. नुसत्याच पिठाच्या असलेल्या वर्तुळात भिकाजीने शिजवलेल्या भाताचा आणि बोकड्याच्या मांसाचा नैवेद्य ठेवला. पंचकोनी अबीराच्या वर्तुळात बायंग्याचे चित्र असणारा पांढरा कपडा, त्यावर त्याचा कपाळ आणि हाडे, शेवटच्या लाल छोट्या रिंगणात ती बेशुद्ध कन्या. सारी तयारी होताच मी कपाळावर बायंग्याची राख उधळत मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सामान्य असलेले वातावरण भरभर बदलू लागले. हवेतील गर्मी वाढली, कुचका दर्पण नाकातील केस जाळू लागला, उदमरल्यासारखे वाटू लागले आणि काही क्षणात काळ्या धुरासारखी मानवी आकृती अबीराच्या पंचकोनात वळवळ करू लागली. बायंग्या प्रकट झाला होता, सोबत त्याचा फिसफिसणारा आवाज, त्याच्या भोवती घोंगावणाऱ्या माशा, डोळ्याच्या जागी टिमटिमणारा प्रकाश, नसलेल्या तोंडाच्या खोबणीतून वळवळणारी जीभ. मी त्याला नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती केली, तसा तो अधाशासारखा शिजवलेल्या अन्नावर तुटून पडला. काहीच वेळात त्या रिंगणात फक्त बोगडाची चापून चोपून शिल्लक राहिलेली हाडेच दिसत होती. बायंग्याने आता आपला मोर्चा लाल रिंगणातील कुमारिकेकडे वळवला. त्याची फिस्स फिस्स वाढली, काया पेटल्या निखाऱ्यासारखी लालबुंद दिसू लागली, टिमटिमणारे डोळे धगधगू लागले. त्याने झडप घालताच त्या कुमारिकेला झालेल्या असह्य वेदनेमुळे फुटलेल्या किंकाळ्यांनी वातावरण तणानून निघालं.
सारं पाहताना महादेवच्या मनाला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर उमटत होत्या आणि मी फक्त बायंग्याच्या आठपायीची वाट पाहत होतो. पोटाची आणि वासनेची आग शांत झाल्यावर बायंग्या पुन्हा अबीराच्या पंचकोनात येऊन पिसपिसू लागली. आपल्या अमानवी आवाजात त्याने पुढची कामगिरी काय ते विचारले. याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. माझे जीवलग भाऊराव आणि गुणाजी दोघांना ज्या सैतानी शक्तीने संपवले त्याचा खात्मा कर. त्याला ज्याने पाठवले त्याचा खात्मा कर. मला सूड हवाय, बदला, मला बदला हवाय. मी आवेशाने बायंग्याला पुढची कामगिरी सांगत होतो. गुणाजीचे नाव ऐकताच महादेवची चलबिचल झाली. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू आणि राग याचे संमिश्र भाव दिसू लागले. मला त्या पिशाच शक्तीच्या मालकाचं नाव हवं, त्याशिवाय मी दोघांचा नाश करू नाही शकत. बायंग्याने आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याच्या सावजाचं नाव विचारलं. बायंग्याच्या अपार दुष्ट शक्तींना पण काही शुल्लक मर्यादा असतात ते जाणून मी स्तब्ध झालो. मला त्या शक्तीचे त्याच्या मालकाचे नाव अथवा कोणतीही माहिती नव्हती आणि ते जाणल्याशिवाय बायंग्याही त्यांचे काहीच बिघडवू शकणार नव्हता. बायंग्या उत्तरासाठी बराच वेळ फिसफिसत वळवळत होता. काहीतरी विचार करून मी पटकन म्हणालो, आता मला त्याच्या मालकाचे नाव माहीत नाही, पण जर माहीत झाले तर मी तुला कसं कळवू की पुन्हा एक वर्ष तुझ्या आव्हानाची वाट पाहत बसू. नाही मालक, माझ्या शरीराची राख हातात घेऊन जर 3 वेळा माझा आवाहन मंत्र बोलून जवळच्या कोणत्याही पिंपळाच्या झाडावर टाकलेत तर मी येईल, मी येतो. करीत बायंग्या हवेत विरघळून गेला. काहीच वेळात वातावरण पूर्वीसारखं झालं. महादेव गुणाजीच्या आठवणीत धाय मोकळून रडत होता. मी त्याला शांत केले. घडलेला सारा प्रकार आणि गुणाजीला वाचवण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न सारे सारे सांगितले. भाऊरावांचा आणि गुणाजींच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही आश्वासन मी त्याला दिले. त्याला थोडा वेळ मोकळे सोडणे गरजेचे होते. त्याला बंगल्यावर आराम करण्यास पाठवून बायंग्याने केलेला सारा पसारा मी आवरायला घेतला. येताना न चुकता लाकडी पेटीतील बायंग्याच्या राखेची पोटली मी सोबत घेतली. ती घेत असतानाच मला कपाटात अजून एक गोष्ट दिसली. बाबा महाकाळने मंत्रसिद्ध केलेल्या रुद्रमाळेचे सारे रुद्राक्ष मी गोळा करून माझ्या उपरण्यात बांधून ठेवले होते. त्यांची ताकद मी अनुभवली होती, का कुणास ठाऊक, पण मला ते सोबत घ्यावेसे वाटले. पहाटेच आम्ही पुन्हा साताऱ्याच्या दिशेने निघालो. महादेव शांत होता. माझ्या डोक्यात त्या दुष्ट शक्तीच्या मालकाला कसे हुडकायचे याचे विचार सुरू होते. त्या धमकी दिलेल्या माणसाला शोधल्याशिवाय काहीच आत येणार नव्हते. कदाचित तोच या हत्याकांडाचा सूत्रधार होता. दुपारपर्यंत आम्ही साताऱ्यात दाखल झालो होतो. महादेवला गुणाजींच्या वाड्यावर सोडत त्याला सायंकाळी कारखान्यात येऊन भेटायला सांगून मी माझ्या बंगल्यावर परतलो. या सगळ्या धावपळीत माझे काही दिवस कारखान्याकडे, घराकडे आणि सगुणाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले होते. आल्यावर आंघोळ करून मी दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाकघराला लागून असलेल्या बैठकीत आलो. सगुणाने सारी तयारी केली होती. जेवणासाठी स्वतः माझ्यासोबत पानावर बसले. पण वाढणारी बाई नवीनच दिसत होती. आपले जुने गडी कुठे गेले? मी जेवता जेवता सगुणाला विचारलं. काय माहीत, अचानक काम सोडून गेले. जातो म्हणून सांगायला आले नाहीत. काल सकाळी हे नवीन जोडपं काम मागण्यासाठी दारात आलं. गरज होती म्हणून ठेवून घेतलं. रखमा आणि तिचा नवरा सखाराम, सगुणाने नवीनच माहिती दिली. पांढऱ्या पातळातील रखमा निर्विकार थंड चेहऱ्याने जेवण वाढत होती. जेवण संपवून बाहेर गेलो तर पांढरा सदरा धोतर नेसलेला तिचा नवरा सकाराम साफसफाई करत होता. त्याच्याही चेहऱ्यावर अस्वस्थ करणारी शांतता होती. असाच काहीसा मी एवढ्यात पाहिल्यासारखा वाटत होता. कामाचा व्याप खूप होता. कारखान्यात बरेच दिवस राजारामसुद्धा आला नव्हता. त्याची खबर घेऊन मग कारखान्यात जावं या विचाराने मी तयारीला लागलो. बाहेर जाऊन गाडीतून बायंग्याच्या राखेची पोटली माझ्या शयनगृहातील कपाटात सर्वांची नजर चुकवून मी लपवून ठेवली. उपरण्यात बांधलेले रुद्राक्ष मी सगुणाच्या ताब्यात दिले आणि तिला ते देवघरात ठेवण्यास सांगितले. मनुष्यरूपी माझ्यासारख्या दुष्ट लोभी सैतानाच्या घरीही देवघर मांडले होते. खास करून सगुणाने सिंभक्ती करणारी होती. माझ्या प्रतापाबद्दल तिला तीळ मात्रही माहिती नव्हती.
तयार होऊन मी अँबेसिडर राजारामच्या घराच्या दिशेने धामटले तर दाराला कुलूप होते. आजूबाजूला चौकशी केली तर बरेच दिवस घर बंद असल्याचं समजलं. कदाचित गावाकडे गेला असेल. या विचाराने मी कारखान्याकडे निघालो. मागच्या गेस्ट हाऊसमधल्या बैठकीत पोहोचून गणोजीला सुकुमार पांडे आमचा क्लर्क त्याला बोलवून आणायला सांगितलं. थोड्याच वेळात पांडे सोबत काही कागदपत्रे घेऊन आला. बसा पांडे, राजारामची काही खबर, काही बातमी? मी विचारले. तेवढ्यात महादेव संगारे आणि शाळीकराम सोबतच दाखल झाले. शेठजी, आतापर्यंत काहीच बातमी नव्हती, पण सकाळीच काही नवीन समजले आहे, पांडे म्हणाला. सर्वांना थक्क करणारी बातमी आहे सेठ, शाळीकराम पांडेंना तोडत म्हणाला. इतकी महत्वाची गोष्ट मला सोडून साऱ्यांनाच माहीत झाली होती. माझीही उत्कंठा वाढली. कोणीही सांगा, पण लवकर सांगा, मी म्हटलं. साहजिक पांडे आपला हुद्दा ओळखून शांत राहिले आणि शाळीग्रामने बातमी सांगितली. आपल्या राजारामने उमेदवारीचा अर्ज भरला आहे झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आणि समोर कोणीही प्रतिस्पर्धी नाही, शाळीग्रामने गौप्यस्फोट केला. बातमीने माझे डोळे मोठे झाले. मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. अघोरी